मॅच पाहायला मिळतोय तेंबोडे बी विरुद्ध एकटपाडा पाडा टॉस जिंकला एकट ना फिल्डिंग मागचा सामना सुद्धा कमालीचा जिंकला तेंबोडे बी संघाला विसरून चालणार नाही क्रिकेट मध्ये असं म्हटलं जातं फर्गेटिंग इज अँड हार्ट मागे काय घडलं तुम्ही विसरावं तुम्ही भूतकाळ विसरावा भूतकाळामध्ये वाईट दिवसांचा तुम्ही सामना केला तो विसरावा मात्र चांगला खेळ कसा होणार चांगला खेळ होणं महत्वाचं आहे मात्र झेल उडालाय इनसाइड सर्कल अंतुळा वर्तुळामध्ये पकडला आहे झेल सम्राट बाळासाहेब ठाकरे आयोजित ही स्पर्धा हरीश दादांची स्पर्धा बघा यशाची वन साइड पाहायला मिळत नाही अगदी शेवटपर्यंत रंगणाऱ्या लढती जरूर आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत साहिल गायकर पहिल्या चेंडूवर लेग बाय सिंगल विकेट आली टोटल रन्स पाहते दोन बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय तेंबोडे बी एकट पाडाना टॉस जिंकलाय राऊंड विकेट गती थोडी कमी होती टॉस चंडू सावध पवित्र पावित्र्य दाखवलं दूरवरून येतोय शेतरक्षक सिंगल मिळेल तर बोर्लेनं पहिला सामना जिंकला आणि बोरलेचे आमचे अप्रतिम समालोचक यशस्वी उद्योजक आर सी मसाल्याचे ओनर्स आम्ही पाहते रोशनबाई पाटीलला आमच्यासमोर जॉईन झाले त्यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत आज बोरलेला सपोर्ट करण्यासाठी ते सुद्धा इथे जॉईन झालेत वेलकम करूया राऊंड द विकेटनं हा चंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला शेतरक्षक किरेडिया चार षटकांचा सामना आहे इतर मेहनत तर करावी लागेल मागचा सामनासुद्धा पहिला विनिंग टार्गेट होतं जेव्हा डी सी सी मोरबेनं गोलंदाजी केली एकोणतीस धावा त्याने डिपेंड केला आणि सहामध्ये दोन धावा डिपेंड करताना संकेतची भेदक गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये कोणी विसरणार नाही आहे मिसफील्ड होते थोडासा क्षेत्रक्षक फंबल होतोय आणि चेंडू धावा मिळतील चार जग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाची स्पर्धा आहे आमचे समालोचक मित्र रोशन पाटील बोरले आमच्या समोर जो, जरूर जॉईन झालेत बोर्लेनं पहिला सामना जिंकला आणि यानंतर त्यांची लढाई रोशन असणार आहे तेंबोडेचा पहिल्या षटकाचा खेळ संपला एकूण दावा आठ कुणाल खेळतोय आणि त्याला साथ देतो राहुल एकटपाड्यानं टॉस जिंकला साहिल काय करणं आठ दावा दिला आठ दावा देत असताना एक विकेट मिळाली बाद केलं निकेशला आणि आता राहुल गडगे आणि त्याला साथ देतोय कुणाल बोईर सेकंड ओवर इन प्रोग्रेस गोलंदाजी मारकर गोलंदाजेल मंगेश गायकर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मंगेशनं थोडं प्रभावित केलं संघाला अपेक्षा होती मंगेश गायकरकडे तगडा अनुभव आहे मंगेश गायकर आणि एकटपाडा आम्ही हा संघ सिद्धी करवले नाईटमध्ये पाहिलं युवा यंग जनरेशन चांगली या संघामध्ये मात्र आता आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या चषकामध्ये राऊंड विकेटनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यामुळे भीनं मागच्या सामन्यामध्ये यजमानांना पराभूत केलं घरच्या मैदानावर त्यांनी दोस्ती स्पोर्ट्स तोंडरी संघाला पराभूत केलं अगदी शेवटपर्यंत तो सामना रंगलाय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फटका थोडा फसला आणि जेल घेण्याची तयारी होती धावा मिळतील निश्चित या चेंडूवर आपण टोटल रन्स पाहिल्या जतीन आम्हाला माहिती देत असताना या दोन दावेने संघ पुढे सरकेल टोटल रन्स पाहिल्या तर दहा दावा आहेत चार षटकांचा पूर्वार्ध पहिल्या षटकामध्ये आठ आल्या त्यानंतर मंगेश गायकर आतापर्यंत दोन चेंडू फेकल्या पहिला डॉट स्ट्राईक रेंडला पुन्हा रेडी होईल राहुल गडगे सलामी विरे राहुल बॅटिंग नॅनअपमध्ये आज टेंबोडे बी खेळतोय अपीलमध्ये उत्साह जरूर पाहिला पंचांकडे अपील झाली निर्णय मात्र फेटाळला लेग बायज मिळेल एकनी धावफलक धाव फलक पुढे सरकेल टोटल रन्स पाहूया आज अंपायर्स पॅनलमध्ये सँडी पालकर यांना पाहते नॉन करेन प्रशांत पाटील तोंडरे आणि जयराम भालेराव हे तिन्ही आमचे पंच मंगेश कायकर पहिला डॉट त्यानंतर आपण दोन दावा पाहिला एक लेग बाईज आणि संपूर्ण दबाव परिस्थिती निर्माण केल्या मंगेशनं एकी मोठा फटका नाही मात्र हा चेंडू गॅप मध्ये जरुरी क्षेत्रक्षकाच्या रक्षकाच्या मधून चेंडू चाललाय चार जावेसाठी चौकार फटक्याची गरज होती साहिल गायकरच्या शेवटच्या चेंडूवर चौकार पाहिला आणि मंगेशच्या या षटकामध्ये आपण पाहतो पहिला चौकार आला टोटल रन्स वैयक्तिक योगदान कुणाल मध्ये संघाची धाव संख्या रन्स पंधरा चार षटकांमध्ये आजच्या दिवसामध्ये पंचेचाळीस पन्नास फायटिंग स्कोअर पाहिला एकतीस धाव धावांची गरज असताना सामना जिंकलाय मात्र हा तडाका कोणी तिथे नाही आणि गेला बिग स्ट्रोक धमाकेदार हा फटका पाहिला सहा धाव होता मात्र तो धोका टळला आणि आतापर्यंत आपण पाहिलं आजच्या रात्रीमध्ये आपण रोशन आम्ही पाहिलं एकतीस धावांची गरज असताना तो सामना जोरावर जिंकला आज डी सी सी मोर्बेनं परी इलेव्हन भाताण पराभूत केला आणि यापूर्वी एकोणतीस धावा डिफेंड केला मात्र आज मोरबेच्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केला दोन षटकानंतर एकूण धावा पाहतोय बावीस मागच्या सामन्यामध्ये एकोणतीस होत्या आणि स्पर्धेचा नियम सांगतो ज्या संघाचा स्कोर हाय असेल तो संघ क्वालिफाय होईल पाच रात्रीमध्ये पाहणार होत स्पर्धा आहे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा फेब्रुवारीला फायनल आहे रोज दोन संघ क्वालिफाय होणार कदाचित दुसऱ्या तिसऱ्या रात्रीमध्ये आयोजकांचा प्रयत्न असेल एक टीम क्वालिफाय करण्याचा कारण फायनलच्या रात्रीमध्ये थोडा लोड असतो आणि असेल तर रोशन पाटील समोर जॉईन झाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या चषकामध्ये आपलं आगमन आपलं मनापासून वेलकम का म्हणाल स्पर्धेबद्दल भगवमय आणि संपूर्ण आमचे आयोजक मंडळी अगदी मध्यरात्री नंतर या स्पर्धेचा आनंद घेते खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो इथून पहिलं तर हरेशेट पाटील यांच्या यांनी ही घडवलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज आपण हा दिवस पाहतोय हा बॉल एक खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पंच सांगतात आव्हान बौ, तर आहे खराब डिलिव्हरी या बॉ बॉलवर आपण पाहिली एकंदरीत सागर या स्पर्धेचा विचार केला तर खूप चांगली स्पर्धा भगवमय वातावरण आणि भगवा म्हणजे नक्कीच आपले बाळासाहेब ठाकरे आणि कोण विसरेल बाळासाहेब ठाकरेंना ज्यांनी मराठी लोकांसाठी मराठी माणसासाठी खूप प्रयत्न करून मराठी मान्य माणसालाच ताट मान्यने जगायला शिकवलं मात्र हा चेंडू होता मिस टायमिंग इथून कोणतीही चुकी करत नाहीये क्षेत्रक्षण होतोय फलंदाज इथून बाद ए, ललका। शिवसेनेची भगवी लाट असं म्हटलं जातं का, का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारं व्यक्तिमत्व मॅचकडे कडे वळणार होत ओव्हर नंबर थ्री आतापर्यंत जिशान पहिला चेंडू पाहिला व्हाईट बॉल त्यानंतर विकेट थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस एकूण धावा दाफलकावर तेवीस तेंबोडे बी बॅटिंग करतोय प्रतीक आणि त्याला साथ देतो राहुल गडगे एकूण धावा असताना तेवीस करण रनरेट पाहिला तर टेन पॉइंट सिक्स टू ओ बन्नाटवे कपिलमध्ये उत्साह जरूर संदीप पालकर समोर येत आणि आपण पाहतो जरूर दबाव तंत्राचा मापन लेग ने ही धाव मिळेल एकनी धाव फलक पुढे सारखे आपण पाह पाहत असताना पाहिलं मागच्या चेंडूवर प्रयत्न केला विकेट त्यानंतर वाईट बॉल आतापर्यंत मंगेश गायकरचं षटक पाहिलं महागडं ठरलं साहिलला आठ दिल्या साहिलच्या षटकामध्ये विकेट पाहिली आणि गोलंदाज जिशान ताकतीचा वापर चेंडू बॉल कोच ऑन हाय ऑन साईडला क्षेत्रक्ष क्रीडी आहे त्या, आणि परफेक्टली फिल्डिंग आणखीन एक धक्का चोवीस वर आता तीन गडी बाद झालेत ओव्हर नंबर थ्री आपण जरूर पाहतोय नक्कीच रोशन संदेश पाटील अँड बोरले छांबो आणि संपूर्ण टीम इथे आता उपस्थित झालेत अगदी कमी वेळा योग येत असेल ना ट्वेंटी फोर लाई इव्हेंटचे सर्व काही प्रतिनिधी असतील आणि स्पर्धेचा ते इन ॲक्शनमध्ये सामन्याचा आनंद घेत असेल का नेहमी त्यांच्यावर जबाबदारी असते विवेक असतील काही आमचे ऑपरेटर मेन छांबो असेल आणि त्यांची संपूर्ण टीम आता खऱ्या अर्थानं ग्राउंडवर स्पर्धेचा आनंद घेताना जिशान टोटल रन्स पाहिल्या चोवीस गती थोडी कमी होती ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दूरवरून येतो क्षेत्रक्षक थोडा दबाव निर्माण केला आज तेंबोडे बी आज मोरबे बीला पाहिलं आज आपण पाहिलं तोंडरे बी या संघाला आज लॉर्ड्स आपण पाहिलं थोडे यंग जनरेशनचे लॉर्ड्स होते आज भाताणपाडा सुद्धा पाहिलं नक्कीच अंबिका इलेवन नागझरी आज आपण पाहिलं होतं वशिनी संघाला गॅप गॅपमध्ये खेळतो डीप कव्हरला शेतरक्षक रेडी आहे दोन दावेसाठी वेगानं हा प्रयत्न गुड रनिंग गुड रनिंग दोन दावेने संघ पुढे सरकलाय एकूण धावात फलकावरती टोटल स्कोर पाहिल्या तर सत्तावीस आणि गडी बाद झाले तीन ऋषन काय म्हणशील सर्व बोरले संघ आता इथे दाखल झालाय बऱ्याच वेळानंतर आता त्यांना सामना खेळायचा बोर्ले संघाचा जर विचार केला तर नक्कीच ज्या प्रकारे उल्लेख केला ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट त्यांच्या माध्यमातून सातत्यानं कवरेज केले जातात मात्र आज ते देखील मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील कारण कोणताही त्यांच्याकडे दबाव नसणार आहे कारण जर पाहिलं सातत्यानं दे विवेक असतील प्रफुल्ल असतील यांच्याकडे हातात स्कोरिंगसाठी मोबाईल आपण पाहत असतो सातत्या पण आज मात्र बोर्ले टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील आलेत आणि या मॅचचा जर आपण विचार केला एकंदरीत तीन ओव्हरचा खेळ संपलाय अठ्ठावीस धावा आणि तीन फलंदाज आपण बाद होताना पाहिला एकटपाडा टीमचा जर विचार केला तर फिल्डिंगचा स्टँडर्ड आपण त्यांचा पाहिला एक आपण लॉंग ऑन रिझनला एक झेल पाहिला वेल जज कॅच त्याच्या माध्यमातून आपण पाहिली त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला खूप डिस्टन्स कव्हर करून तो बॉल गॅदर केला एकंदरीत त्या बॉलवर दोन धावा मिळाल्या मात्र एवढा डिस्टन्स कव्हर करून फिल्डिंग करणं हे देखील खूप महत्वाचं असतं कारण ज्यावेळी सातत्याने चांगली होते त्यावेळी तुमचा टीम टीम एफर्ट वर्क सातत्याने पाहायला मिळतो नक्कीच रोशन चांगली माहिती दिली खेळामध्ये तुमचा टीम वर्क हा खूप महत्वाचा असतो अठ्ठावीस धावा तीन गडी बाद बॅटिंग करताना संघ आपण पाहतो जरूर ते बोडे बी आणि एकटपणा थ्री ओवर्स कंप्लीट फर्स्ट पॉइंट ऑफ व्ह्यूचा आपण विचार केला बॅटिंग करताना ते बोड शेवटचा षटक हे सतीश आक्रमण करतोय दूरवर लॉंग ऑफला झाली मिसफिल्डिंग आणि सीमारिश जवळ बॅकअप करताना कव्हरचा क्षेत्रक्षक बघा इथे थोडी दुखापत धावेसाठी तयारी दाखवली खेळाडू थोडा जखमी असेल ही धाव सोडण्याची तयारी ओके असेल तर जरूर पंच कळवतील आमच्याकडे काही मदत लागली जरूर आमच्याकडे इशारा करा जरूर आपण पाहतोय धाव चोडण्याची ही तयारी ओके पाणी हवं असेल काही इमर्जन्सी हवं असेल तर मी विनंती करेन नक्कीच असं म्हटलं जातं रोशन गावाचा क्रिकेट जेव्हा असतो तेव्हा गावासाठी खेळायचा दबाव असतो थो। थोडी प्रतिष्ठा असते आणि आपण पाहतोय प्रवीण गडगेल आणि त्याला साथ देतोय प्रतीक गायकवाड बॅटिंग लाईनअपमध्ये मध्ये तेंबोडे बी टोटल रन्स पाहिलं एकतीस फोर ओरिन इन प्रोग्रेस धाव घेण्याची तयारी संपूर्ण झोकून दिलं आणि त्याला थोडी इजा झाली खेळाडूंना रोशन आपण वारंवार म्हणूया का खेळताना थोडी काळजी घ्या आउटफील्डमध्ये काही अडथळे असतात आणि काही दुखापत सुद्धा होत असतात आणि आता आपण पाहतो प्रवीण आणि प्रतीक नक्की आपण पाहतो आई इक्विरा इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट पुरस्कर्ते त्यांचं धन्यवाद देऊया आपण तर टोटल रन्स पाहूया आता जरूर आपण षटक क्रमांक आपण पाहतोय प्रवीण गडगे ज्या प्रकारे सागर सर आपण रायगड विरुद्ध ठाणे मॅच पाहिली जगन्नाथ स्मृती चषकामध्ये त्यामध्ये विक्की भोईरला तो मॅन ऑफ द मॅच मिळाला होता आणि त्यावेळची बाईट जर कोणी ऐकली असेल तर ती ऐकण्याजोगी होती कारण विक्की भोईर होता अनफिट तरी देखील त्या मॅच मध्ये खेळला आणि मॅन ऑफ द मॅच देखील राहिला एक खेळाडूची वृत्ती आपण त्या विकी भोईरच्या माध्यमातून पाहिली हा बॉल हवेत उडवलाय मात्र इथून मात्र कॅच सोडली जाते है। एका धावेच दुहेरी धावामध्ये कणवड ज्यावेळी तुमची फिल्डिंगची स्टँडर्ड आम्ही इथे उल्लेख केला तदनंतर होणारी क्षेत्रक्षण तुमच्या माध्यमातून खराब होते म्हणजे कुठेतरी तुमची क्षेत्रक्षणामध्ये जी सातत्यपूर्व तुम्ही कामगिरी केली दोन षटकांमध्ये तीन षटकांमध्ये मा आता मात्र या षटकामध्ये खराब कामगिरी पाहायला मिळते तर नक्कीच एकूण धावा दाफलकावर तेहतीस तीन गडी बा शेवटचा षटक आहे आक्रमणाचा प्रयत्न चेंडू पुन्हा उंच उडालाय दूरवरून लँड होईल आणि दोन धाव मिळतील ग्रामीण क्रिकेट मध्ये बऱ्याच वेळा पाहिल्या बघा इथे धाव सोडण्याची तयारी आणि आता विकेट गमावावी लागेल तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल बॅटिंग करताना सेकंड राऊंडचे सामने आपण आता जरूर पाहतोय जिथे पहिला सामना जिंकला डी सी सी मोर्बेनं आणि आता लढत पाहतो एकटपाडा विरुद्ध तेंबोडे तर बोर्ले संघानं पहिला सामना जिंकलाय तेंबोडे बी आणि गावदेवी इलेव्हन एकटपाडा पाहतोय चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी डी सी सी मोरबे मोर्बेनं एक जिंकला आणि आता या सामन्याची प्रतीक्षा करूया तर हा सामना जो जिंकेल तो मी म्हणेन सुपर टेनला जाईल जी तेरा फेब्रुवारीला फायनल आहे नक्कीच तेरा फेब्रुवारी ही फायनलची रात्री असेल आणि रोशन चौदा फेब्रुवारी सर्वांना आहे कुठला दिवस आहे नक्कीच मॅचकडे कडे वळूया जतीन असतोय त्यांनी सांगितले चौदा फेब्रुवारीला मी खाली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्नेहात आला जरूर मॅच कडे वळूया मध्यरात्र होऊन गेलं लव फडके पाहते आमच्या समोर जॉईन झालेत मंगेश चा कोटा संपला आणि लवू माहिती माहिती आता शेवटचा सामना आपल्याला कव्हर लागते अंपायर सिग्नल आउट आणि टोटल रन्स पाहूया एकूण धावा आपण पाहतोय टोटल रन्स आता दहा फलकावर जरूर पंच आमच्याकडे इशारा करतील बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय तेंबोडे बी एकच पाडा पूर्वार्धामध्ये खेळताना संघ आपण पाहिलं इथे बॅटिंग करताना तेंबोडे बी स्नेहांकीचे षडक आहे एकतपाड्यानं आपण पाहतोय टॉस जिंकलाय प्राधान्य दिलं फिल्डिंगला आणि मी म्हणेन आता काही शेवटचा चेंडू बाकी असेल तर नक्कीच रोशन फेब्रुवारी महिना म्हटला तर यंग जनरेशन प्रेमी युगलांचा आठवडा असतो आणि त्या सर्व डेजला आता सुरुवात झाल्यात जी फॉरेन म पाश्चात्य संस्कृती असते त्याचं अनुकरण काही आपली यंग जनरेशन करत असत आणि तो आठवडा आहे प्रेमी युगलांचा आठवडा वेगवेगळे दिवस आहेत बघा छोटे बच्चे कंपनीसुद्धा स्माईल देते कारण त्यांना चौदा फेब्रुवारीची ओढ आहे तर तेवढं मनोरंजन मॅचकडं वळणार होत पस्तीस पाच गडी बाद निम्मा संघ गारत झाला तेंबोडे नयन खेळतो आणि त्याला साथ देतो आहे निवृत्ती आणि आता शेवटचा चेंडू एकतपाडा संघ अंकित थर्टी फाय रन्स ऑन अ बोर्ड शेवटचा चेंडू स्विंग झाला ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न यशस्वी नयन मात्र पंचांची कडवी नजर होती आणि तेवढा चांगला चेंडू सुद्धा रोशन आपण पाहिला चेंडू स्ट्रेट होता हलकासा स्विंग झाला आणि हा चेंडू आपण पाहतोय सुरक्षित तर एंड ऑफ द इनिंग टोटल रन्स पाहिल्या पस्तीस गडी बाद झालेत एकूण आपण पाहिलं आतापर्यंत पाच आणि विनिंग टार्गेटचा विचार आपण जरूर करणार आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आयोजित मान्य श्री दादा पाटील या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक तर टोटल स्कोर असेल तर नेक्स्ट मॅच टॉस जरूर आम्हाला माहिती मिळेल बोर्ले अमृत इलेवन बोरलेचे संगनायक आणि त्यांच्या विरुद्ध डी सी सी मोरबे तर मी विनंती करेन सन्मानिय आमचे पाहुणे आदरणीय श्रीनाथ पाटील साहेब आणि आम्हाला माहिती सुद्धा दिली बोरले गावचे ते बापू सुद्धा आहेत तर मी त्यांना विनंती करेन आपले शुभ आपण करूया टॉस संदेश पाटील आले ट्वेंटी ला फोर लांटचे सर्वे सर्व ओनर्स आम्ही पाहतोय अँड फाउंडर संदेश पाटील आता खेळतील त्यांच्यासमोर आदेश पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संकेतचा आम्ही पाहतोय डी सी सी मोरवे फाईट युद्ध चांगलं रंगणार ओवर्स किती असतील ओवर्स कारण लास्ट मॅच आहे ना जरूर आम्हाला माहिती पोचेल तर चार षटकामध्ये छत्तीस करायचे टॉस करूया डीसीसी मोरबे संगनायक या लगेच डीसीसी मोरबेचे संगनायक लास्ट मॅच असेल एक वाजून दोन तर वाजलेत जवळपास दोन वाजलेत उद्या पहिला चंडू लवकर प्रयत्न असेल उद्या फर्स्ट मॅच लवकर स्टार्ट करायचा प्रयत्न असेल तर टॉस इथे होणार आहेत तर नक्कीच आपण सन्मान य आमच्या पाहुणे श्रीनाथ पाटील साहेब यांच्या शुभा हस्ते करूया टॉस तर हेड अँड टेल कॉल येतोय डी सी सी मोरबेकडून कॉल आलाय टॉस इथे होईल आणि हे टॉस जिंकला डी सी सी मोर्बे पाहुण्याने विनंती करेन आपण बसून घ्या आपण आधी संपर्क साधूया डी सी सी मोरबे टॉस जिंकलाय पसंती का असेल बॅटिंग बॅटिंगला पसंती दिली पहिला सामना एकतीस डिपेंड केला गोलंदाजावर विश्वास दुसरा सामना एकोणतीस डिपेंड केला गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आता संदेश पाटील यांचा बोरले संघ काय अजूनही अपेक्षा काय रणनीती या सामन्याबद्दल टीम सुद्धा जास्तीत जास्त प्रयत्न करू बॅटिंग लाइनअप सबशेल दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरली काही चेंजेस करण्याचा प्रयत्न काही उपाययोजना आखली का समोरच्या संघाविरुद्ध नाही असं काही नाही आपलं आहे तीच बॅटिंग लाईन पडून कडून कोणाकडून अपेक्षा दोन सामन्यामध्ये एकी फलंदाज काही योगदान करू देऊ शकला नाहीये तसं बघायला तर सगळं प्लेअर आमचे खेळतात आता संकेत आणि आदेश पांडव कैलाश पाटील असतील त्यांच्या खूप विश्वास आहे आमचा तर खूप साऱ्या शुभेच्छा डी सी सीनं मोरबेनं टॉस जिंकला बॅटिंग फर्स्ट ट्वेंटी फोर ला इव्हेंटचे ओनर्स फाउंडर आणि संदेश पाटील आता जॉईंट होतील आज समोर डी सी सी मोरबे सुद्धा टफ मागचे दोन सामने त्यांनी गेलेले सामने जिंकलेत आपण पहिला सामना सहज जिंकला या सामन्याची तयारी कसे बॉल रन डिफेंड केले चांगला संघ आहे तो पण आमच्या विभागातला संघ आहे परंतु आम्ही हा हा सामना काही करून जिंकण्याचा प्रयत्न करू कारण की आमच्या भाऊने आमची मागच्या वेळी एंट्री टाकली होती आम्ही जरा लॉस झालो होतो पहिला टुर्नामेंटला पण आम्ही हा त्यांच्यासाठी एक शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करू नक्कीच आठ टीम मॅट्स मध्ये कोण प्रेझेंट ही सुद्धा माहिती आम्हाला ऐकायला आवडेल का ऑल प्ले प्लेअर प्रेझेंट आहेत का आमची सगळी पूर्णच्या पूर्ण टीम आहे संदेश पाटील आम्हाला आणखीन एक तुमच्याकडून ऐकायला आवडेल कारण क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला खूप जबाबदारी असतात ट्वेंटी फोर लाइवटच्या माध्यमातून कॅमेरामन ऑपरेटर परस सर्वांना हँडल करणं कसं वाटते जेव्हा गावासाठी क्रिकेट खेळता काय फिलिंग असते तेव्हा मैदानावरची ते सुद्धा ऐकायला आवडेल नाही नक्कीच बोर्ले गावाची जेव्हा टी शर्ट घालतो तेव्हा वेगळाच प्राऊड फील येतो आणि त्याच्यातच आम्हाला सगळ्यांना जोश येतोय सगळ्यांना खेळण्याचा एक इन्स्पिरेशन येतो गावासाठी खेळताना प्रत्येकाला एक आवड निर्माण असते आणि तो तो वेगळाच असतो जेव्हा ओपनला खेळण्यापेक्षा गावातून चांगलाच असतो ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटसाठी जेव्हा काम करता आणि क्रिकेटसाठी खेळतात तो क्षण त्या क्षणाचा कसा आनंद घेता ती आमची धावपळच असते ऍक्च्युअली प्रॅक्टिसला आम्हाला भेटतच नाही प्रफुलला सुद्धा थोडा कमी वेळ भेटतो प्रॅक्टिसला पण जेवढा जेवढा भेटतो तेवढा आम्ही प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिसशिवाय खेळ नाही पण आम्ही जेवढा भेटतो तेव्हा प्रॅक्टिस करतो पण ट्वेंटी फोरचं काम सुद्धा तेवढंच जोराने करतो आणि खेळ सुद्धा तेवढा जोराने करतो नक्की आम्हाला माहिती मिळाली का प्रफुल चांबोला तुम्ही प्रॅक्टिस साठी काही तास वेळ सुद्धा देता ना येस डेफिनेटली त्या मॅचकडे कडे आहोत चला मॅच ऑन करा नेक्स्ट मॅच होणार आहे तर उद्या पहिला चेंडू कदाचित आम्ही लवकर टाकण्याचा प्रयत्न करू आयोजक मॅनेजमेंट टीम आम्हाला माहिती देईल यस मॅच ऑन झाले करायचे आणि हा चेंडू सीमारेशी सामना तुम्हाला पाहायला मिळतोय तेंबोडे विरुद्ध दोन हात करताना एकटपाडा चांगली लढाई आई एकविरा डी जे डी जे आपण पाहतोय नाना पाटील डी जे बाळा आज ऑपरेटर व्यावसायिक आमचे ऑपरेटर आहे डी जे बाळा यांचं आपण धन्यवाद देऊया आणि त्यांची संपूर्ण टीम गोलंदाजी मार्कर राहुल गडगे हा चेंडू यास व्हेरी क्लोज ए निर्णयाची वाट पाहूया संदीप पालकर जरूर आम्हाला निर्णय पोहचवतील काही प्रेक्षक वर्ग तिथे आहेत आणि यस डेफिनेटली दिस इज अ बिग शॉट यस डाउट असतील तर क्लियर होतील तुम्ही एकत्रित येऊ नका फिल्डर एकत्रित येऊ नका पंच जेव्हा इशारा करतील काही डाऊट्स असतील तर आम्ही कॅमेरामनच्या सहाय्याने ते डाऊट क्लिअर करू डोंट वरी अम्पायर सिग्नल यस आपण पाहूया आता इव्हेंटच्या माध्यमातून क्षेत्रक्षण आपल्या पोझिशनवर फिल्डिंग राहा कारण अजूनही एक सामना बॅलन्स आहे आज पहिली रात्र रा, आज थोडा लेट झाला मात्र उद्या आमचा प्रयत्न असेल तर उद्या रिपोर्टिंग साडेसहा वाजता आणि पहिला चेंडू पडेल सात वाजता पडेल ना येस डेफिनेटली सात वाजता प्रयत्न असेल उद्याचा लॉर्ड सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू उद्याचा लॉर्ट्स तर तेवीस मध्ये चौतीस करायच्या डिसिजन पेंडिंग आहे तर यस इशारा येईल आमची कमिटी मेंबर्स थर्ड अंपायर आणि हा निर्णय पाहणार होत फिल्डिंग लावून घ्या तोर तर डिसिजन मिळतील येस येस मिळतील या चार धावा थोडं सांगणं कठीण होतं इथून सुद्धा आम्हाला सांगणं थोडं कठीण होतं मात्र अखेर एकविरा इव्हेंट एकविरा इव्हेंटच्या कॅमेरामॅनच्या सायने क्षण आपण पाहिलं आक्रमणाचा प्रयत्न प्रयत्न फसलाय ताकदीचा वापर केला जाळ्यामध्ये अडकवलंय आणि हा धक्का मिळेल गोलंदाजी कमी गोलंदाज करतात आपण आंतरराष्ट्रीय दर्जापासून ग्रामीण क्रिकेट पाहिलं आम्हाला गोलंदाज आठवला प्रेमनाथ मुरबीचा नरेश असेल सहा मध्ये एक असताना तो सामना त्यांनी मेडनवर फेकली होती मात्र ही गोलंदाजी संकेत बघतची सुद्धा तेवढी ताकदीची पाहायला मिळाली सहा मध्ये दोन असताना सलग पाच विकेट घुट वीस मध्ये तीस करायचे आक्रमणाचा प्रयत्न स्लोवर वन ग्रामीण क्रिकेट रोशन हेच दुर्दव्य प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याचा मोह असतो कधी कधी सिंगल डबल न पण तुम्ही सामना कव्हर करता येईल मात्र ही चित्र आपल्याला कमी वेळा पाहायला मिळतं एकोणीस मध्ये तीस करायचे एकोणीस बॉल तीस दहावेची गरज टार्गेट छत्तीस एकूण धावा सहा नक्कीच नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कर राहुल गडगे खोलवरचा चेंडू ड्राइव केला झेल होणार का यस व्हेरी गुड कॅच आणखीन एक धक्का दोन गडी बाद सावर दोन गडी बाद तेंबोडीची गोलंदाजी सुद्धा कमाली आज पाहिले आता अठरा बॉल मध्ये तीस आणि तीस धामेची गरज दादा पाटील आपण पाहतो स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक अजूनही या, या स्पर्धेचा आनंद घेत असताना संपूर्ण जबाबदारी रोशन कमी आयोजक असतात जे पूर्ण वेळ स्पर्धेसाठी थांबत असतात मुख्य स्टेजवर आणि त्यातीलच एक नाव आहे दादा पाटील आज या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाच्या नावाची स्पर्धा आता येणारे अठरा चेंडू तीस धाम्याची गरज मंगेश गायकर बाद झाला सागर गायकर बाद झाला जिशान आलाय साहिल गायकर त्याला साथ दिला आणि बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय एकट पाडा सिद्धिक करवले नाईटमध्ये या संघाला पाहिलं चांगला खेळ तिथे सुद्धा त्यांचं पाहिला मात्र आता मैदान वेगळ्या स्पर्धा वेगळ्या प्रतीक खराब चेंडू चोख प्रत्युत्तर ऑन साइडला क्षेत्राक्ष क्रेडिया आणि ते आपण पाहणार गुड कॅच जरुरी ते पाहूया पंच आमच्याकडे वळलेत हाईट फॅक्टर हा, इथे पाहिलं जाईल हाईट फॅक्टर पाहिलं जाईल आणि आता आधार घेऊया आपण आई एक इव्हेंट चे सर्व कॅमेरामन टोटल रन्स छत्तीसचा टप्पा ओलांडायचे आतापर्यंत सहा झालेत विनिंग कॅल्क्युलेशन चला क्षेत्रक्षक एकत्रित येऊ नका आता ती वेळ राहिली नाहीये प्लीज थोडा कॉपरेट करा क्षेत्रक्षक एकत्र येऊ नका निर्णय आम्ही अचूक देऊ कारण अजूनही एक सामना खेळवायचे दोन वाजून दहा मिनिट झालेत योग्य तो निर्णय डिसिजन पेंडिंग नो नो बॉल बॉल आपण जरूर हा बेनिफिट असेल आता विनिंग कॅल्क्युलेशन निर्णयाची वाट आपण पाहिली क्षेत्रांना विनंती करतो आपण आपल्या पोझिशनवर रेडी राहा आता आयोजकाला थोडा वेळ वाचवायचा आज पहिली रात्र येणारे चेंडू आणि धावांचं अंतर इक्वेशन अनालिसिस बघा हाईट फॅक्टर आपण जरूर पाहिला अगदी कमरेच्या वर सुद्धा होता इथे पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू डीप पॉइंट कडे दूरवर क्षेत्रक्षक येतोय अंतर वर्तुळातील क्षेत्रक्षक पोहोचला तिथे धाव घेण्याची तयारी विनिंग कॅल्क्युलेशन टार्गेटचा विचार करूया छत्तीस धावांचा रतीप उभा केला आणि हे तब्बल लक्ष माफक होणार का सामना कोण खेचणार सतरा बॉल सव्वीस धामेची गरज सतरा मध्ये सव्वीस बॅटिंग करताना साहिल गायकर जीशान एकूण दा फलकावर दहा गडी बाद झाले दोन गोलंदाजी मार्कवर प्रतीक गायकवाड सामत पवित्रा संयमाय नेटान झुंजतोय दोन धावेसाठी निघाल्या गुड रनिंग वेगानं धावा धुवून पूर्ण केल्या आनंदाच वातावरण एकटपाडा संघाच्या पॅवलियन मध्ये आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये थोडी उत्कंठा आहे प्रेक्षकांना का आवडतं अजूनही काही प्रेक्षक वर्ग बघा या स्पर्धेचा आनंद घेतोय स्पर्धा मैदान सोडण्याशी तयार नाही गावचा जेव्हा सामना असतो तेव्हा गावांच्या लोकांचा तिथल्या विभागाचा तिथल्या जमिनीचा प्रश्न असतो प्रतिष्ठेचा प्रश्न असतो सोळा मध्ये चोवीस करायचे कटखडण्याचा प्रयत्न केली चूक क्षेत्रांना एक चुकी सामन्यामध्ये काय काय करू शकत्या विश्वचषक फायनल गुजरातला झालेला वर्ल्ड कपचा फायनल सामना आणि एक झेल सोडल्यानंतर काय काय झालं ते सर्वांना माहिती आहे आणि मर्यादित फास्ट क्रिकेटमध्ये सुद्धा एक चुकी सुद्धा सामन्यामध्ये खूप काही करेल पंधरा बॉल तेवीस मागचं षटक कोणी विसरणार नाही ना मागच्या सामन्यामध्ये संकेत बघत आजचा शूरवीर मॅच विनर खेळाडू पंधरामध्ये मध्ये तेवीस करायचे इथे पारड चालले गोलंदाजी करणारा तेमुळे बी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला एसटी रक्षकांचा एक एक धाव सामन्यामध्ये खूप असते आणि नक्कीच पाहूया संघ पुढे सरकेल काल पेंदर नाईट मध्ये सुद्धा आम्ही एक सामना पाहिला अटीतटीचा होता उसरली विरुद्ध दहीसर सामना पाहिला होता शहाण्णव दावा चेस करत आला होता संघ आणि अगदी दोन दाव्यानं पराभूत झालाय क्रिकेट मध्ये काय होऊ शकतो चौदा बॉल मध्ये बावीस करायचे एकट पाडा एकूण दोन गडी बाद सेकंड ना ड्राईव्ह करतोय चेंडूला डीप ऑन कडे स्किलिंग लागेल रेडी आहेत तिथे कौशल्य पूर्ण फटका मनायला लागेल तुम्हाला कधी कधी सिस्टमॅटिक बॅटिंग करावी लागते जेव्हा दडपण तुमच्यावर येत असत मध्ये असं सुद्धा म्हंटलं जातं का स्किलिंग शॉटला पसंती देणं आणि त्यावेळेचा फायदा घेणार आता लक्ष दडपण प्रेशरला या रिलीफ करावं लागेल थोडं टेन्शन वाढलंय तेरा मध्ये करायचं एकवीस एक, एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कम बॅक करेल एकटपाडा संघ अपील मध्ये उत्साह यास बॅट्समन आउट आणखीन एक धक्का पंधरा मध्ये गडी बाद झाले तर आता एकूण तीन गडी दबाव निर्माण झाला यस पंचांचा निर्णय हा स्पर्धेमध्ये अंतिम निर्णय असो नाना टीम नाना पाटील डीचे बाळा ऑपरेटर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण आज पाहतो बारामध्ये करायचे जिंकायचा असेल तर एकट या संघाला तुफानी फटकेबाजी करावी लागेल कडवी झुंज देणं प्रतिस्पर्धी प्रतिस संघाला नामोरण करणं विजासाठी जो एक्सपेक्टर पाहिजे तो बॅटिंग लाइनअप मध्ये मा मात्र आता आक्रमकतेची गरज आहे बारा मध्ये करायचे एकवीस सामना पाहायला मिळतो एकटपाडा आणि तेंबोडे यांच्यामध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होणार नेक्स्ट मॅच टॉस विन टीम रेडी राहायचे बोरले तुम्हाला सीमारशी जवळ येऊन थांबायचे जसा सामना संपेल तसा मैदानामध्ये शिरकाव करेल तो बोरले संघ मात्र टॉस जिंकलाय तो डी सी सी मोरबेनं आज त्यांना गोलंदाजावर विश्वास आहे मग अशी आपण सुरुवातीला एक धून ऐकली एका एक सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आपल्या कानावर आहे कॉन्फिडन्सची गरज आहे तोच पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आय सेटल गेलेत दिस इज अ बिग शॉट पॉवरफुल स्ट्रोक आणि झेल झाला होता मात्र झाल्या कवर एक वीस अकरा मध्य एक मोटा फटका सामन मधे काू शको आमत करामत केली फलंदाज होता जिशान सतीश आ जिशान आता खेलत अकरा मध्य पंद्रह सावत फटका बाद करना चीज तैयारी सेफ मिलना सिंगल डॉट बॉल विकेट की गरज है तेमोड़े बीला तर एक मोटा फटका सामना सोपा करेल टोटल रन्स पाहते गुणतालिकेवर ट्वेंटी टू रन्स ऑन बोर्ड गडी झाले तीन आता दहा बॉल चौदा अस्तित्वाची लढाई विजयाच्या मार्गावर आरूड कोण होणार आणि विजयाचा झेंडा कोण फडकवणार जिंकू किंवा मरू दहामध्ये करायचे चौदा बन्नाट गोलंदाजी करावी लागेल तेवढी तगडी बॅटिंगसुद्धा करावी लागेल एक मोठा फटका सामन्यामध्ये खूप काही सांगून जाईल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इन साइड सर्कल मिळणार सिंगल एक निधाव पुढे सरकेल विकेटची नितांत गरज आहे विकेट डॉट बॉल सामन्यामध्ये तेंबोड़े बीच पांड जड करेल मात्र एक फटका सिंगल डबल सामना मात्र सोपाय एकटपाडा संघाला नऊ चेंडू तेरा एकूण दावा दाव तेवीस टार्गेट आहे छत्तीस सामन्याचा निकाल का असेल नऊ बॉल मधी करायचे तेरा दावा आक्रमण करतोय गॅप मध्ये फटका दूरवर क्षेत्र शक्ती ते रेडिया मिळणार सिंगल आठ मध्ये बारा आठ चेंडू आणि बारा धावा कोण कुणाला पराभूत करणार कोण कुणाला नेस्त नामूद करणार आणि सामना कोण जिंकणार दोघांनाही समान समान संधी आहेत एकटपाडा का तेंबोडे बी दोन्ही संघामध्ये तेवढे बलवत्तर केलाडूया चांगली लढाई तुम्हाला पाहायला मिळेल शेवटपर्यंत रंगणारे सामने प्रेक्षकांना नेहमी आवडतात मागचा सामना मोरबे एक मध्ये दोन असताना सामना जिंकून दिला आता आठ मध्ये बारा आठ चेंडू आणि बारा दामीची गरज नक्की शॉर्ट स्क्वेअर लेगला शेतरक्षक रेडिया क्वी शे शेतरक्षण होणं गरजेचं होतं बघा या छोट्या छोट्या चुका खूप काही सांगून जातील या छोट्या चुका रोखणं संघाचं संतुलन जबरदस्त असणं खूप महत्वाचं आहे कारण फलंदाजांचा जबरदस्त विस्फोटकपणा पाहायला मिळतोय अनुकूल प्रति परिस्थिती निर्माण झाल्या आता थोडी प्रतिकूल परिस्थिती गोलंदाजांना क्षेत्रक्षेकांना घाम गाळावा लागेल जेव्हा शेत्रक्ष शेत्र जबरदस्त होईल तेव्हा ताकद वाढेल गोलंदाजांची सातमध्ये दहा करायचे स्ट्रायक रेंडला खेळेल बॅट्समन पाहतोय सतीशला साथ देताना जिशान मात्र नॉन एंडला चला फास्ट खेळा सात मधी दहा सात चेंडू आणि दहा दामेची गरज सामना कोचिंग जिंकेल सात मधी दहा गोलंदाजी मार्कर गोलंदाज रेडी निवृत्ती आक्रमण करतो हल्ला चढवलाय आणि मॅश टर्निंग षटकार सतीशच्या बॅट मधून आणि आता सामना सोपा झालाय टार्गेट होत छत्तीस एकूण धावा दहावा दाफलकावरती आता गुणसंख्या पाहूया एकूण धावा बत्तीस तुझ्याकडे जर आत्म विश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही तर नक्कीच आता सहा चेंडू आणि चार धाम्याची गरज सामना सोपा झाला एकटपाडा संघाला मात्र निर्णायक क्षणी ठोकलेला षटकार सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण केल्या आगे एकूच करत असताना सतीशला आपण पाहतोय क्रमांक पाच वर आणि क्रमांक चारचा चा जिशानला पाहतोय सामना कसा होणार सहा मध्ये चार धाम्याची गरज टोटल रन्स आपण पाहतोय टोटल रन्स छत्तीस टोटल रन बत्तीस चार कारपेटच्या माध्यमातून चेंडू अडवलाय थोडी उत्कंठा निर्माण होते पुन्हा एकदा सामन्यामध्ये का संकेत बघत सारखा कारनामा करेल गोलंदाज कुणाल जीशाने सतीश चार मध्ये दोन डॉट बॉल विकेट ची गरज आहे तड़ाका चेल होणार का झेल आज हरीश दादांच्या स्पर्धेमध्ये लऊ घडते तरी काय सामने आपल्याला टफ पाहायला मिळतात प्रत्येक सामना टफ आतापर्यंत जेवढे जेवढे सामने आपण पाहिले अगदी शेवटचं षटक लास्ट मोमेंट पर्यंत रंगताना पाहिलं आणि ही यशाची पोच पावती देताना हिंदू हृदय दे सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक आता तीन बॉल दोन चला फिल्डिंग एकत्रित एक येऊ नका फिल्डिंग एकत्रित येऊ नका दोन वाजून तेवीस मिनटं चला फिल्डिंग लावून घ्या लगेच नवीन फलंदाज सरकलाय मैदानावर आता नवीन फलंदाज झालाय एकूण दावा दहा फलकावरती आपण पाहतोय छत्तीस तीन मध्ये करायच्या दोन डॉट बॉल विकेट निर्माण दबाव परिस्थिती निर्माण करेल बाद झाला फलंदाज जिशान राहुल गायकर आलाय बॅटिंग करताना एकट पाडा बॅटिंग करताना आपण पाहतोय सतीश आणि आता राहुल तीन मध्ये दोन मगाशी आपण पाहिलं बावीस चेस झाल्या आणि आता बघा नाखी नऊ आणल्या सहा मध्ये चार असताना आता सामना बनलाय तीन चेंडू आणि दोन धाम्याची गरज पायाचा वेद अपील मध्ये उत्साह क्षेत्रक्षण होणं महत्वाचं होत धावे साठी निघालेत इथे केली चूक ही किंचितची चूक सामना सोडला आणि थेट आता एकटपाडा संघ पोहोचलाय गावदेवी इलेव्हन एकटपाडा क्वालिफाय